आज आमचा मेघालय ट्रीपचा डे 5 आहे. आज आम्ही साई मिका रिसॉर्ट मधनं चेकआउट करून शिलॉंगला जाणार आहोत आणि चेरापुंजी साईट सीन करणार आहोत. पाचव्या दिवशी सगळ्यात आधी आम्ही नॉकालिकाई फॉल बघितला. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर पब्लिश केलेला आहे. हा धबधबा बघून आम्ही इको पार्कला गेलो. नॉकालिकाईहून इको पार्कचं अंतर साधारण 10 किलोमीटर आहे. तिथे पोहोचायला आम्हाला 20-25 मिनिटं लागली. आम्ही या इको पार्कला गेलो तर खरं, पण इथे बघण्यासारखं काहीही नाहीये. साधं पार्क असतं तसं पार्क आहे. इथले लोकल लोक इथे पार्कमध्ये आपण जातो तसे जातात, पण तिथे आवर्जून बघण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही हे ठिकाण स्किप केलं तरी चालण्यासारखं आहे. आम्ही गेलोच होतो म्हणून शूट केलंय, तर बघा तुम्ही, तुम्हाला कदाचित आवडू शकतं. इको पार्कहून निघालं की 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर 7 सिस्टर फॉल्स आहे. आम्ही एप्रिल महिन्यात गेल्यामुळे इथे अजिबात पाणी नव्हतं. वातावरण छान होतं पण बघण्यासारखं, पण हे 7 सिस्टर फॉल्स आम्हाला तरी आत्ता बघण्यासारखे नाही वाटले. तिथे पाणी जास्त नसल्यामुळे तेवढी मजा नाही आली. त्यापेक्षा नॉकालिकाई फॉल्स खूप छान होता. सेवन सिस्टर फॉल्सहून निघालं की हार्डली 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर मासमाई केव्ज आहेत. या सगळ्यात जुन्या केव्ज आहेत आणि लाईमस्टोनच्या केव्ज आहेत. या केव्जमध्ये एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहे आणि साधारण 200 मीटरचं अंतर आहे. आम्ही या केव्ज बघितल्या पण फार आत जाऊन नाही बघितल्या, कारण आम्हाला सगळ्यांना क्लॉस्ट्रोफोबिया आहे. बंद जागेची आम्हाला सगळ्यांना भीती वाटते, म्हणून आम्ही इथे गेलो नाही. अगदी एंट्री पॉइंटला थोडंसं पुढे जाऊन परत आलो. इथे बाहेर अशी बरीचशी दुकानं आहेत. पायनॅपल छान मिळतं, ते खाऊ शकतो आणि या केव्ज बघू शकतो. ज्यांना केव्जची आवड आहे, इन्सेक्ट्स आणि बॅट्सची भीती वाटत नाही, अंधाराची भीती वाटत नाही, ते लोक इथे जाऊन एन्जॉय करू शकतात. इथे एंट्री तिकीट घ्यायचं. इथे एंट्रीलाच केव्जचा मॅप दिलेला आहे. तिकीट घेतलं की पुढे जायचं. साधारण 50-60 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून वर गेलं की केव्जचा एंट्री पॉइंट येतो. तुम्ही बघू शकता इथे लोक असे आत जातात आणि पुढे अजून नॅरो रस्ता होतो आणि त्या नॅरो रस्ता पार करून दुसऱ्या साईडनी एक्झिटमधनं बाहेर पडायचं. मला तर हे शेप्स भीतीदायकच वाटत होते. एलियन्स सारखे दिसत आहेत. आता आम्ही खूप नाव ऐकलं होतं ऑरेंज रूट्स रेस्टॉरंटचं. हे प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. तर तिथे आम्ही ठरवून थांबलोय. आम्हाला इथे भेट द्यायचीच होती आणि इथलं जेवण कसं आहे ते बघायचं होतं, कारण खूप ब्लॉगर्सनी खूप कौतुक केलं याचं. बघूया आता कसं जेवण आहे इथलं. स्टँडर्ड थाली आहे आणि स्पेशल थाली आहे. भरपूर गोष्टी आहेत.
ऑरेंज रूट्सला जेवण करून आम्ही शिलाँगला पोचलो आणि शिलाँगला जाता जाता आम्ही पोलीस बाजारला सुद्धा व्हिजिट केलं. तिथे भरपूर शॉपिंग करता येतं, छान छान दुकानं आहेत. अगदी पोलीस बाजारच्या चौकातच हे दुकान आहे आणि इथे खूप छान छान गोष्टी मिळतात. आम्ही इथून खूप खरेदी केली, मॅग्नेट आणि वेताच्या खूप गोष्टी घेतल्या. आम्ही रस्त्यावरून जे नॅचरल स्क्रब घेतले तेच दुकानामध्ये छान पॅक करून विकायला ठेवलेले होते. हे दुकान चांगलं वाटल्यामुळे आम्ही इथूनच प्युअर मध खरेदी केला, तो जरा ब्रँडेड होता म्हणून आम्ही या दुकानातनं घेतला. पोलीस बाजारला व्हिजिट करून आम्ही आमच्या गोल्फ रिट्रीट हॉटेलला परत चेक इन केलं. आठव डबल डेकर ब्रिज आपल्याला जायचंय. आज आम्ही परत गोल्फ रिट्रीट रिसॉर्टला आलोय शिलाँगच्या आणि रात्री आम्ही डिनरसाठी त्यांची वेज थाली मागवली आहे. तर अप्रतिम थाली दिसतीये. याच्यामध्ये काय काय माहिती का? फ्राईड कारलं म्हणजे कारल्याच्या काचऱ्या, बटाट्याच्या काचऱ्या एकत्रच दिले त्यांनी. दाल फ्राय आहे, पनीरची भाजी आहे, मिक्स व्हेज आहे आणि तंदूर रोटी आणि भरपूर सारा भात, लोणचं आणि चटणी. फारच छान आहे, अतिशय भूक लागली आहे. आता मस्त जेवण एन्जॉय करणार. हे आमचं शिलाँगच्या हॉटेलमधून खिडकीतनं बाहेरून दिसणारं घर आहे, ते अतिशय सुंदर आहे. आणि उद्या आमचं प्लेन आहे बॅक टू पुणे. उद्या जाता जाता आम्ही शिलाँगचं एक फेमस चर्च बघणार आहोत, परत एकदा पोलीस बाजारला जाऊन शॉपिंग करणार आहोत आणि उमियम लेकला थोडासा टाइम स्पेंड करून आम्ही बॅक टू गुवाहाटी एअरपोर्ट जाणार आहोत. रात्री 10 वाजता आमचं प्लेन आहे. तर असंच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या वेळी मी असे छान छान व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.